नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला झटपट असं मॅगीपासून सूप बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, दोन मॅगी घेतलेल्या आहेत, त्याच्याबरोबर अशा दोन पुड्या पण भेटतात. आणि ह्यांना काय करायचे माहिती का, आपल्याला चुरून घ्यायचे आहे. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये पहिलं आपण थोडंसं तेल टाकून घेऊया, कारण ह्याच्यामध्ये जर लगेच बटर टाकलं नाही तर जळून जातं आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकूयात आपण एवढा बटर. थोडासा कमी जास्त केला तरी पण चालू शकते. आणि बटर वितळून घेऊया. बटर वितळलेलं आहे, ह्याच्यामध्ये 6 पाकळ्या लसणाच्या बघा अशा बारीक करून घेतल्यात, एकदम बारीक कापून घ्यायच्या. 1/2 इंच आलं घेतलेलं आहे, ते पण असं बारीक कापून घेतलेलं आहे. थोडंसं जास्त जास्त टाकलं तरी पण चालू शकते. ह्याच्यामध्ये 4 मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, कमी तिकटवलं आहे ते. आता हे फक्त हलकंसं परतून घेऊया. हलकंसं बघा मी परतून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 1 मिडियम आकाराचा कांदा. तुम्ही असं कधी कुठं सूप खाल्लं आहे का, कुठं फिरायला वगैरे गेल्या तुम्हाला जर आठवत असेल तर मला कमेंट करून सांगा. मी पण जी ही मॅगी सूप ना फिरायला गेल्यावरूनच खाल्लं होतं. तुम्ही मला कमेंट करून सांगा, मग मी नाव सांगते मी कुठं खाल्लं होतं ते. आता ह्याला काय करते, 1-2 मिनटं आपण ह्याला परतून घ्यायचं. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. एक छोट्या आकाराचं टोमॅटो असं कापून घेतलेलं आहे, ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून 1 मिनिटभर फक्त मिडियम गॅसवर परतून घ्यायचं. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये भाज्या टाकूया. ह्याच्यामध्ये फ्रेश मका घेतलेली आहे, चॉपरला थोडीशी आबडधोबड करून घेतलेली. एक वाटीभर आहे कोबी घेतलेला आहे, तो पण असा चॉपरला मी बारीक करून घेतलेला. एक वाटीभर आहे मोठा मोठाच करायचा. 1/2 शिमला मिरची घेतलेली आहे. एक बारीक आकाराचं गाजर घेतलेलं आहे. आणि 4 ते 5 मी फरसबी घेतलेले, ते पण असे पातळ कापून घेतलेले आहेत. हे आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकू शकता. म्हणजे ह्यातल्या कोणत्या जर आवडत नसेल तर नाही टाकल्या तरी चालेल. आता हे काय करायचं, 1-3 मिनटं मीडियम गॅसवर चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं, असं थोड्या थोड्या वेळानं असं हलवत राहायचं असं चांगलं. आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये 1/4 चमचा मॅगी मसाला, ह्याच्या जागी तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल. मॅगी मसाल्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे. ह्याच्यामध्ये मिरची पावडर तिखटाप्रमाणे टाकाय, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हलवून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आपल्याला. अशा आकाराचा ग्लास आहे बघा. एकूण आपण 2.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, जो तुम्हाला ग्लास दाखवलेला तो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे कोथिंबीर, त्याची पण देठं पण मी घेतलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये फ्रोझन वाटाणे मी टाकणार आहे. फ्रेश वाटाणे जरी असले की नाही तर मग जेव्हा आपण परततो ना तेव्हा जरी टाकले तरी चालू शकते, म्हणजे चांगले शिजले जातील. वापरले की पाणी टाकल्यावर शिजतात आपले, फ्रेश जरी असले तरी. आता ह्याला चांगलं आपण उकळून देऊया. सूपला बघा आपल्या चांगली उकळी फुटलेली आहे. त्याच्यामध्ये टाकणार एवढी बघा मिरी पावडर. थोडीशी जास्त कमी जरी टाकली तरी पण चालू शकते. मिक्स करून घेऊया. आणि आपण ह्याला काय करायचं, 5 ते 7 मिनटं चांगलं ते शिजून देऊया. फक्त उकळलेलं होतं हे. 5 ते 7 मिनिट झाले बघा चांगलं उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा मॅगी मसाला टाकून घेऊया. 2 पुड्या होत्या, कारण 2 पाकिटं होती, त्याची 2 पुड्या होत्या बघा. या खाली जरी कालवून घेतल्या तरी पण चालू शकते थोड्याशा पाण्यामध्ये. आणि असं जरी टाकलं तरी पण चालू शकते. तुम्हाला पाहिजे तर थोडंसं 1/4 चमचा कॉर्नफ्लावर जरी टाकलं तर ह्याच्यामध्ये पाण्यात कालवून चालू शकते बरं का. आता ह्याची बघा मॅगीची मी असे तुकडे करून घेतलेले आहेत, हे टाकून घेऊया आपण. आणि ह्याला काय करायचं, 1-5 मिनटं आपल्याला चांगलं उकळून द्यायचे. 5 मिनटं झालेत बघा, चांगलं उकळलेलं आहे, मस्त असं झालेलं आहे. अशा पद्धतीत होतं बघा. एकदा जरूर करून खा अशा पद्धतीनं, कारण की हे मी खाल्लं होतं ना फिरायला गेलं, एक तर छान लागते ना चव, वेगळीच लागते बरं का चव ह्याची. आता हे काय केलं होतं मी मॅगीच्या ऐवजी ना 3-4 तुकडे केले होते एका ह्याचे. तर अजून जरी बारीक केलं तरी पण चालू शकते बरं का. मस्त लागते, एकदा जरूर करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.